स्वातंत्र्य दिनी रिओ ऑलिम्पिक मध्ये ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी भारतीय धावपटू ललिता बाबर सज्ज आहे. 3000 मीटर स्टिपल चेस प्रकारात फायनलमध्ये नवा इतिहास करण्यासाठी साताऱ्यातील माणची ललिता बाबर सज्ज आहे. 19.76 सेकंदात राष्ट्रीय विक्रमासोबत आपल्या हिटमध्ये चौथ्या स्थानी राहून ललिता फायनलसाठी पात्र ठरली आहे. मात्र फायनलमध्ये पदक जिंकण्यासाठी ललिताला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. फायनलमध्ये तिला 5 वर्ल्ड चॅम्पियन या सीझनमधील सर्वोत्कृष्ट धावपटूंचं कडवं आव्हान असणार आहे. ललिताच्या कामगिरीकडे साऱ्या देशासह महाराष्ट्राचंही लक्ष लागलंय. महाराष्ट्राच्या या कन्येनं इतिहास घडवण्यासाठी तिच्या माण तालुक्यातल्या मोही या गावातल्या गावकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. मोहिते रिओ हा ललिता बाबरचा प्रवास खरं तर अत्यंत खडतर असा आहे. मात्र तरीही तिनं ऑलिम्पिकपर्यंत आणि तेही ऑलिम्पिकच्या फायनलपर्यंत धडक मारलेली आहे. त्यामुळे आता ललिता बाबरच्या कामगिरीकडे देशासह महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मोही या तिच्या गावी गावकऱ्यांनी देखील तिला भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत. तिथंही ललिताच्या कामगिरीकडे सगळ्यांनी डोळे लावलेले आहेत. ऑलिम्पिक सुरू झाल्यापासून ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्यापासून खरं म्हणजे अनेक प्रकार क्रीडा प्रकारांमध्ये मेडलनं भारताला हुलकावणी दिलेली आहे. त्यामुळे आता ललिता बाबरच्या कामगिरीकडे लक्ष आहे. आपण मोही या गावी कसं वातावरण आहे जाणून घेण्यासाठी जाऊया. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे तिथं उपस्थित आहेत. अरुण, काय सांगाल, मोही या गावी ग्रामस्थ आज ललिता बाबरच्या कामगिरीकडे डोळे लावून बसले असतील, कसं वातावरण आहे? हिमाली, केवळ मोही नाही तर संबंध देश ललिताच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे संबंध देशाचं. आणि सगळ्यात महत्वाचं असं म्हटलं की दुष्काळी भागातली ही मुलगी आहे, मानदेशी कन्या आहे, ज्या जो भाग कायम दुष्काळी मानला जातो ती ललिता आज आपला पदकांचा दुष्काळ देखील संपवणार अशी अपेक्षा इथले लोक व्यक्त करत आहेत. ललिताचे काका आपल्या सोबत आहेत. एकूण सगळ्या खडतर परिस्थितीविषयी आपण ललिता ह्याच्या बोललोच आहोत की किती विपरीत परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये ललिता या ठिकाणी पोहोच. आता अलीकडे ललिताचं तुमचं कधी बोलणं झालंय का? गणेश बाबर आपल्या सोबत आहेत. ललिताचा आणि माझा रात्रीच फोन झाला होता. आम्ही तिच्या सुवर्ण पदक तिला भेटावं ऑलिम्पिक मध्ये यासाठी आम्ही होम ठेवलेला होता मारडी गावाने. त्यासाठी तिथे आम्ही गेलो होतो प्रार्थना करायला देवीला. त्यावेळेस ललिताचा फोन आला होता. तर ललिताचा कॉन्फिडन्स आहे. ललिता मला बोलले, भाऊ तुम्ही कसे आहात? तिला बोललो, तू कसे आहेस आणि आता कसं म्हणजे फायनलला तुझं कसं आहे? तर नाही, ती बोलले, भाऊ नक्कीच मी एक मेडल घेऊन येईन भारत देशासाठी. मी म्हटलं, एक मेडल नाही, तू सुवर्ण पदकच आण आणि तुला सर्वांचे 125 कोटी भारतीयांचे तुला आशीर्वाद आहेत आणि नक्कीच तू घेऊन ये. आणि मला सुद्धा खात्री आहे की नाही ती नक्कीच एक मेडल घाणार आणि सुवर्ण पदकच आणील देशासाठी. नक्की. ललिताचे शिक्षक आपल्या सोबत आहेत, चव्हाण सर, जे ज्यांच्या शाळेमध्ये ललिता घडली, ज्या कन्या शाळेमध्ये. सर, ललिताने किती खडतर प्रवास केला हे आपण पाहिलं. याच डोंगरावरती ती धावायची, सराव करायची, काय सांगाल ललिताविषयी? अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिनं, प्रतिकूल परिस्थितीतून आज ती इथपर्यंत पोहोचलेली आहे. तुम्ही आत्ता इथं सर्व पाहिलंच आहे की इथून जवळजवळ 4 ते 4.5 किलोमीटर आमची शाळा आहे. दररोज ललिता 5वीपासून ते 7वीपर्यंत अक्षरशः चालत आणि पळत शाळेपर्यंत जात होती. आणि 7वीत गेल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला सायकल घेतली. त्यावेळी ती सायकलवर हा डांबरी रस्ता सुद्धा नव्हता, कच्चा रोड होता. कच्चा रस्ता असताना सुद्धा त्या कच्च्या रस्त्यानं एकटी 7 वाजता बरोबर मैदानावर हजर असायची. एकमेव आमच्या शाळेची अशी विद्यार्थिनी असेल, खेळाडू असेल, की 7 वाजता ग्राउंडवर हजर असायची. आणि तिचा जो म्हणजे आपण पूरक व्यायाम जो म्हणतो तो घरापासून तो शाळेपर्यंत अगोदरच होत होता. त्याच्यामुळं आम्हाला शाळेत आल्यानंतर त्याला बाकी काही एक्झरसाईज घ्याव्या लागत नव्हत्या. डायरेक्ट तिला पळण्याचं किंवा आम्ही आमचं खोखोचं प्रॅक्टिस असायचं सुरू, त्या खोखोचं प्रॅक्टिस डायरेक्ट सुरू करायचो. तर तर हे म्हणजे अशा या लोकांचं मार्गदर्शन, शुभेच्छा, ललिताची मेहनत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्याकडे असलेली जिद्द. कारण जसं सुरुवातीला म्हटलं की मानदेश हा दुष्काळी देश मानला जातो, दुष्काळी प्रदेश मानला जातो, मात्र इथला माणूस जो आहे तो मोठ्या जिद्दीचा असतो. तो प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश संपादन करणं हे त्याच्या स्वभावात असतं. आणि ललिताकडून देखील आज आपल्याला हीच अपेक्षा आहे, तिच्या या कामगिरीची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. 7:50 काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. ललिताच्या
त्याच्या घरी आणि गावात सगळे नागरिक किंवा आसपासचे जे काही मित्र परिवार आहे, जे चाहते आहेत, जे शुभेच्छुक आहेत, ते सगळे त्या ठिकाणी जमणार आहेत. आपण देखील त्यामध्ये सहभागी होणार आहोत आणि आपल्या प्रेक्षकांना हा सगळा जो कार्यक्रम आहे, इथला वृत्तांत आहे, तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार. नक्कीच अरुण, आपणही तिच्या या झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.